नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण लसूण घातलेली मुगडाळीची खिचडी कशी बनवायची ते पाहूयात। दिवाळी होऊन गेली आहे आणि आपण या आठवड्यामध्ये साध्या सोप्या आणि पचायला हलक्या अशा रेसिपीज बघतो आहे। तर ही मुगडाळीची खिचडी माझ्या मुलाला खूप आवडते। ऑलमोस्ट आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी ती बनवतेच, किंवा एखाद वेळेस आपलं खूप असं जड खाणं झालं किंवा बाहेर खाणं झालं तर दुसऱ्या वेळेचं जेवण म्हणून आम्ही ही छान अशी मुगडाळीची खिचडी बनवतो। तर सगळ्यात आधी खिचडी बनवण्यासाठी इथे कुकरमध्ये मी 1 चमचाभर तेल छानसं गरम करून घेतलं आहे। डायरेक्ट आपण कुकरमध्येच बनवूयात। आता फोडणीसाठी मोहरी घालूयात 1/2 चमचा। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली आहे आणि आज मंथन झोपेतून लवकर उठला आहे। आता यामध्ये जिरा घालूयात आणि हे आता हिंग घालूयात 1/2 चमचा आणि लसूण आणि भरपूर कढीपत्ता। आणि हे आपण एक लसूणात छान असा खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं 1 साधारण मिनिटभर। लसूणचा मस्त असा खमंग वास येतो आणि कढीपत्त्याची फोडणी पण छान बसली आहे। आता यामध्ये हळद घालूयात 1/2 चमचा हळद। हे पण छान असं परतून घेऊयात आणि या ठिकाणी 1-2 मोठे चमचे मी तांदूळ घेतलेत, इंद्रायणी तांदूळ वापरला या ठिकाणी कणी, आणि 1/2 मोठा चमचा मुगाची डाळ घेतली आणि हे स्वच्छ पाण्याखाली मी धुवून घेतलं आहे। भिजत घालायची गरज नाही आहे। आणि आता यामध्ये पाणी घालूयात। आता खिचडी बनवतं तर ती अर्थातच थोडी अशी लपलपीत करायची आहे। मीठ चवीपुरतं छान असं ढवळून घेऊयात। आता मी झाकण लावते आणि 1 मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। या ठिकाणी मी 1-6 शिट्ट्या करून ही खिचडी छान शिजवून घेतली आहे आणि वाफही गेली आहे पूर्ण। खूप मस्त वास येतो आहे लसूणचा फोडणीचा। आणि आता पुन्हा एकदा आपल्याला ही अशी छान अशी मिक्स करून घ्यायची खिचडी। आणि आता हे आपण स्टर करूया। हा थोडासा उभट कुकर असल्यामुळे कॅमेरामध्ये याचा अँगल असा नीटसा येत नाही आहे, म्हणून मग मी डिशमध्ये काढून दाखवतो। तुम्ही बघू शकता खूप छान शिजला आहे हा भात। आणि अर्थातच त्यावर भरपूर सारं साजूक तूप। आहा, मुगडाळीचा पापड, शेंगदाण्याची चटणी आणि मुगडाळीची खिचडी थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान लागतं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची मुगडाळीची खिचडीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा। त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। आणि तुम्ही हे माझं यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे, फुकट आहे, निःशुल्क आहे। आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पदार्थ किंवा रेसिपी यूट्यूबवर पोस्ट करेल तेव्हा सगळ्यात आधी ते तुम्हाला कळेल। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा।